बारावीचा निकाल काढा. सगळ्यात जास्त मेरिट मध्ये कोण आहे? मुली. ही कशी दिसती? ती कशी दिसती? अभ्यास करणं. गोर गरिबांच्या मुली शिकत नाहीये. कॉलेजचं शिक्षण भरण्याची ऐपत त्या आई बापाची नाहीये. मुलीचा दोष काय? मी गरिबाच्या पोटी जन्माला आलो किंवा उद्याच्याला शीतल गरिबाच्या पोटी जन्माला आली, तिचा आणि आमचा दोष आहे का? त्याच्या संदर्भामध्ये तिला जर शिकायचं असेल तर तिला अधिकार नाहीये. आम्ही नुसतंच म्हणायचं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातले आम्ही आहोत. अरे आहेत तर गरिबाच्या पोरींना शिकवा ना, त्यांची फी भरा ना, त्यांना डॉक्टर करा, इंजिनियर करा, त्याच्यात आय एस करा, आय पी एस करा, एम पी एस सी करू द्यात, यू पी एस सी करू द्यात, सी ए होऊ द्यात, पायलट होऊ द्यात. आता विचार असू दे करायचा कुठे गेले? इथं बसले. आता आम्हाला दोन पायलट होते, एक पायलट मुलगी होती आणि एक पायलट पुरुष होता. इतक्या सुंदर तिनं विमान उतरवलं, आम्ही बघत राहिलो. महिलांना एखादं काम दिलं ना, या बाप बापड्यांच्यापेक्षा महिला चांगलं काम करतात. कारण मी पण पुरुषच आहे ना, मला माहिती आहे ना कुठली जबाबदारी ह्यांना दिली. तुम्ही बघा बारावीचा निकाल काढा. सगळ्यात जास्त मेरिटमध्ये कोण आहे? मुली. मुलं कमी. दहावीचा निकाल काढा. सगळ्यात जास्त मेरिटमध्ये मुली. मुलं कमी. कारण मुलांना इकडं काय चाललंय तिकडं काय चाललंय, ही कशी दिसती ती कशी दिसती. अरे अभ्यास करणं. ती कशी दिसती? ती चांगलीच दिसती. तुझं बघ आणि तू शिकला तर तुला चांगली मिळेल, हे कळलं पाहिजे ना. आणि हे आम्हाला शिकवायचं आहे. मला भरभरून या राज्याने दिलंय. आपलं रेकॉर्ड कुणी मोडणार नाही. 5 वेळेला उपमुख्यमंत्री झालो, कोण मायचा लाल माझा रेकॉर्ड मोडू शकत नाही. कोण 5 वेळेला होणार? माझ्या नशिबी होतं म्हणून मी झालो. जाऊ द्या, त्याचा भाग वेगळा आहे.